काही वेळेला अचानक घडलेल्या राजकीय युतीच्या समीकरणामुळे असे निर्णय घेणं त्या व्यक्तीला भाग पडू शकतं आणि त्यामुळे आपद्धर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्धा शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांनी मिळूनच काही असे निर्णय घेतलेले असू शकतात असं मला वाटतं. विजयराव शिवतारे यांनी एक मध्यमार्गी धोरण स्वीकारून पक्षशिस्त मान्य करावी असं मला वाटतं. आज दलित पवार गटात जात आहेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात ते निवडणूक लढवणार अशा पद्धतीचं समोर आलेलं आहे. शिंदे गटाला तिथून एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मिळते शिवसेनेला. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे आमचे अनेक वर्षापासून काम करणारे खासदार आहेत. त्यांनी काय निर्णय घेतला आहे काय नाही हे जोपर्यंत औपचारिकरित्या जाहीर होत नाही आहे प्रत्यक्षात तोपर्यंत भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु काही वेळेला अचानक घडलेल्या राजकीय युतीच्या समीकरणामुळे असे निर्णय घेणं त्या व्यक्तीला भाग पडू शकतं. परंतु ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या आमदारांनी, ज्या ज्या खासदारांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, ज्यांना ज्यांना त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत, ते त्यांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांची कृती ही अजरामर आणि अविस्मरणीय असते असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळे आपद्धर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्धा शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांनी मिळूनच काही असे निर्णय घेतलेले असू शकतात असं मला वाटतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खूप चांगलं काम मतदारसंघात केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते निवडून येतील पुढच्या काळामध्ये. या दृष्टिकोनातून आजच्या घडीला कुठलाही गैरसमज पसरता कामा नये. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजकीय समीकरणं जी बदललेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मोदी साहेबांना जिंकून आणायचं या भूमिकेतून जी काही बेरदेचं राजकारण करावं लागतं त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतो आहे. आणि म्हणून समोरच्या मताची विभागणी होऊन गैरसमज होऊ नये म्हणून काही निर्णय घेतलेले असू शकतात, परंतु शेवटी ते महायुतीचेच आहेत उमेदवार एवढं मात्र आपण म्हणू शकतो. हा प्रश्न तुम्ही ते माझ्या शेजारी असते तर त्यांना विचारू शकला असता, पण मी त्याच्यावरती आता भाष्य करणं योग्य नाही आहे त्यामध्ये. पण मी तुम्हाला उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की त्यांचा काय निर्णय असेल ते आपल्याला कळेल, परंतु शिवसेना प्रमुखांचे विचार ते कधीच विसरणार नाही त्याची मला खात्री वाटते. कमळावर निवडणूक लढवायच्या तयारीमध्ये आहेत त्यांनी काल सांगितलं देखील, तर संधी मिळायचं कमळाच्या चिन्हावरती लढेल हानी होती यातून वाटत नाही का? शिंदेंना सोडून आता दुसरीकडे तयार झालेत लोक? नाही नाही, विजय शिवतारे यांचा माझा खूप वर्षाचा परिचय आहे, आमचे सहकारी आहेत, त्याच्यावर असं जाहीर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण मी ज्या बारामतीला शासन आपल्या दारी रोजगार मेळाव्याला गेले होते त्याच्या आधीच माझी त्यांची बोलणंही झालं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही या संदर्भामध्ये थोडंसं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी बोलून पुढचे काय ते निर्णय जाहीर करा. आणि त्यांची मला वाटतं चर्चा चाललेली आहे आणि शिवतारे साहेबांचं समाधान शिंदेसाहेबांच्या स्पष्टीकरणामुळे आणि मार्गदर्शनामुळे होईल अशी मला खात्री वाटते. आजची जी विधानं आहेत ती आजची असतात, उद्याची विधानं काही वेगळी असू शकतील, परवाची विधानं काही वेगळी असू शकतील, कारण त्यांच्या जशा भेटीगाठी होत आहेत तसं ते बोलत आहेत. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने पक्षशिस्त ही पाळलीच पाहिजे आणि अशी जाहीर विधानं करत राहणं काही योग्य नाही आहे असं मला एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून जरूर वाटतं. कारवाई होणार का त्यांची? ऐकत नाही ते माझ्यावर कारवाई करा. मी लढण्यावर राजीनामा देतो वाटलं तर. हा संपूर्णपणे पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्याच्यामुळे काय पद्धतीने काय पुढची पावलं उचलायची ते एकनाथजी शिंदे ठरवतील, त्याप्रमाणे तसा निर्णय होईल. परंतु अशी कारवाई वगैरे होण्याची वेळ होण्याच्या आधीच विजयराव शिवतारे यांनी एक मध्यमार्गी धोरण स्वीकारून पक्षशिस्त मान्य करावी असं मला वाटतं. असे माणसाची मानसिकता काही काही असते, पण त्यांनी स्वतःची भूमिका बदलावी आणि पक्षाबरोबरच भूमिका स्वीकारावी असं माझं आवाहन आहे. त्यांनी आवाहन मानायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे, पण माझी आवाहनं याच्यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा ऐकलेली आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक भगिनी म्हणून ते नक्की माझ्या आवाहनाचा विचार करते. या दोनही नेते ते शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. आता शिवसेनेचे हे दोनही नेते जर बाजूला जाणार असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना ही कमकुवत होत नाही आहे का? तुमचे नेतेच दुसरीकडे जात आहेत, तुम्हाला शिवसेना म्हणून कमकुवतपणा येतो हे बघा. शिवसेना हा पक्ष जो आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये नेते अत्यंत महत्त्वाचे असतातच,
पण त्याचबरोबर महत्त्वाचा असतो तो शिवसैनिक, आणि शिवसैनिक कुठे आहे त्याचं जर का आम्ही पाहिलं तर 24 तास आपल्या मदतीला धावून येणारे नेते म्हणून एकनाथजी शिंदे यांच्यावरती जो विश्वास आहे, त्याचबरोबर बरेचसे नवीन लोक की जे दोन्ही कुठल्या राजकीय पक्षात नव्हते असेसुद्धा खूपसे लोक जोडले गेलेले आहेत, आणि त्यामुळे वारंवार आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे की त्यांच्या भूमिकांच्या मुळे मतदारांना शेवटी निर्णय घेणं भाग असतं, कारण तो निवडणुकीचा भाग आहे, परंतु तोसुद्धा केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना विजयी करण्याच्या दृष्टीने जे योग्य असेल तेच शिवसैनिक आणि आमचा मतदार करेल याची मला खात्री आहे. नाही, मी त्या मध्य घोटाळ्याचा अभ्यास करते, मला त्या विषयाचा एवढा काही अभ्यास नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं.